महापालिका साखळी तोडण्याचा जोरदार प्रयत्न करते, मात्र लोकांच्या बेजबाबदारपणामुळे मुंबईत रुग्णांची संख्या वाढतीय असा दावा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला. विरोधकांना काय बोलायचंय ते बोलू द्या, मुंबई सुरक्षित ठेवण्याचं काम आपण करत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आपल्या सोबत आहेत. किशोरीताई, सध्या मुंबईतली काय परिस्थिती आहे, कारण रुग्णांचे आकडे देखील वाढताना पाहायला मिळतात. मुळात रुग्णांचे आकडे वाढल्यानंतर म्हणजे थोडं आकडे वाढतात म्हटल्यावर भीती वाटणं स्वाभाविक आहे, परंतु ती भीती पण तशी असता कामा नये, कारण आपण घराघरामध्ये जाऊन पेशंट तपासतोय, त्या त्या सिम्प्टोमॅटिक अनसिम्प्टोमॅटिक पेशंट आपण वेगवेगळे करतोय, त्यांची साखळी तोडण्याचं काम करतोय. त्यामुळे पेशंट जरी वाढले तरी बऱ्यापैकी जो त्याला डबलिंग जो रेट आहे तो मागे मागे होत चाललाय. त्यामुळे मला वाटतं आपण याच गोष्टीवर जास्त आता भर देतोय. बऱ्याच चांगल्या ठिकाणी लोकांना क्वारंटाईन करतो आहोत आणि ज्या पद्धतीने तो जो रेट आधी 2 दिवसावर 3 दिवसावर तो आता 8 दिवसावर 10 दिवसावर अगदी वरित 15 दिवसावर आलेला आहे. त्याच्यामुळे आकडे जरी असले तरी घाबरण्याची गरज नाही, कारण आपण त्यांची चेन तोडतोय. परंतु जे आकडे वाढत आहेत ते आपल्या बेजबाबदारीपणामुळे वाढत आहेत, कारण आपण आजही त्याला सिरियस घेत नाही आहोत. COVID-19 हे सिरियस घेतलं पाहिजे की जेणेकरून उद्या वुहानमध्ये जे आपण दृश्य पाहिलं रस्त्यात पडत होते ते होऊ नये याची खबरदारी सर्वांनीच घ्यावी लागेल. धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट नितेश सोनावणेसह देवेंद्र कोल्हटकर, Zee24 मुंबई.